नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर येस, आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल माझ्यासाठी आणि नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा आहे, कारण गेले 3 ते 4 महिने तुम्ही इतके मला प्रश्न विचारलेत, इतके प्रश्न विचारलेत. खूप आधीपासून ना काहीतरी असे ठरवलेल्या गोष्टी असतात की या एवढ्या वेळानंतरच सांगायच्या असतात, त्यामुळे मला तुम्हाला तेव्हा क्लिअरली नाही सांगता आलं आणि मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नव्हते. आय नो काही जणं चिडले, काही जणं ओके, म्हणजे काही जणांनी समजून सुद्धा घेतलं मला. तर येस, फायनली आज मी तुम्हाला हे अनाउन्स करते की येस, आय एम प्रेग्नंट, मी आई होणार आहे. मला विचार केला तरी थोडंसं स्वतःवरती हसू येतं की मी आई होणार आहे. काही ठरवलं नव्हतं की कशाप्रकारे सांगायचं आहे, काय सांगायचं. मी डिरेक्टली डोक्यात आलं की आज आत्ता आपण सांगायचंच आहे, सो डिरेक्टली शूट करायला बसले. आणि याच्यानंतर ज्या रिॲक्शन्स फॅमिलीच्या वगैरे त्या ज्या सगळ्या होत्या त्या तुम्हाला नक्की आवडतील. आणि येस, लग्नाच्या 7 वर्षानंतर, ह्या महिन्यात 7 वर्ष कम्प्लीट होतात आमच्या लग्नाला, त्यानंतर ही गुड न्यूज मी त्यांना दिलेली आहे, त्यामुळे ते सगळे खरंच खूप खुश आहेत आणि त्यांचे रिॲक्शन तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील, बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण हा व्हिडिओ कसं मी अर्जंटली अचानक म्हटलं की अनाऊन्स करून ठेवूयात, बिकॉज मला थोड्याशा हेट कमेंट्स पण येत होत्या की तुला सांगायला काय प्रॉब्लेम आहे वगैरे असं येत होत्या. सो मला ते वाईट वाटत होतं, म्हटलं की ठीक आहे आपण सांगून टाकूया असं आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण रिॲक्शन तुम्हाला शेअर करायच्या. तर मी तुम्हाला सांगण्याआधीच तुम्ही सगळ्यांनी ते गेस केलं होतं जेव्हा मी शिमला मनालीला गेले होते तेव्हा, त्याच्यानंतर त्या ब्लॉग्समध्ये सगळ्या, त्यानंतर बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या चेहरा, माझ्या एक्सप्रेशन्स, देन माझ्या सगळ्याच बिहेवियरवरून तुम्हाला ते कळलेलं न सांगताच. आणि मला खरंच अजब वाटतं की बाबा या अशा गोष्टींवरून सुद्धा लोकांना कळू शकतं. आणि मी स्वतःच्या तोंडाने न सांगता देखील तुम्ही सगळ्यांनी मला ही गोष्ट ओळखून खूप शुभेच्छा दिल्या. इंस्टाग्राम असू देत, यूट्यूब असू देत, सगळीकडे तुम्ही खूप ब्लेसिंग्स दिल्या मला, तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आणि येस, ही गोष्ट अशी लपवण्यासारखी नव्हतीच तुमच्यापासून, बट अपलट असतं ना किंवा 3 महिने नाही सांगायचं वगैरे असं एक असतं, त्यामुळे मी म्हटलं की आपण थोडं थांबूयात. आणि एक तर बऱ्याच वर्षानंतर ही गोष्ट घडली, म्हणजे मला तितके दिवस मीच तयार नव्हते, फायनली आत्ता चला ही स्टेप घेतलेली आहे, तर म्हटलं की थोडंसं टाईम जाऊ देत द्यान तुम्हाला सांगायचं म्हणून आत्ता तुम्हाला सांगते. तर मला आत्ता 5th month स्टार्ट आहे, चालू आहे, आणि लवकरच तुम्हाला माझ्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पण बघायची फार इच्छा आहे. परवाच्या ह्याच्यामध्ये ब्लॉग्समध्ये सुद्धा तुम्ही सगळे बोललात, दीदीला सुद्धा बोलताय, ॲक्च्युली तिला सांगायचं होतं बट मीच बोलले होते की सांगू नकोस, थांब थोडे दिवस जाऊ देत मग आपण बोलूयात, त्यामुळे तिलासुद्धा खूप जण बोलले की अरे तू सांगतो बोललीस, नाही सांगितलीस वगैरे वगैरे. तिला पण बऱ्याच हेट कमेंट्स आल्या, मीच थांबवलं होते तिला, तिची काही चूक नव्हती त्यामध्ये. तर याद एक क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ मी केला होता ज्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारायला सांगितले होते, त्यामध्ये बरेचसे प्रश्न तुम्ही प्रेग्नन्सी रिलेटेड विचारलेले मला, तर ते सगळे स्क्रीनशॉट्स मी घेऊन ठेवले होते. तुम्हाला जे काही प्रश्न माझ्याबद्दल हवे होते ते सगळे मी लिहून ठेवले होते की म्हणलं यावेळी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, तर नेक्स्ट येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. तर अजून फोटोशूट वगैरे काही केलेले नाही आहे, त्यामुळे मी ते थंबनेल वगैरे नाही लावू शकत ना शेअर करू शकते तुमच्याशी. जेव्हा 7th month डोहाळ जेवण असेल त्यावेळेस तुम्हाला सगळे फोटोज वगैरे बघायला नक्की मिळतील. तर बरेच जण माझा एक्सपिरियन्स जो गेल्या काही 4-5 महिन्यांमधला होता तो, त्यानंतर आत्ता मला काय फील होत आहे ते, हे सगळं तुम्ही विचारत होतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर येस, मी खूप हॅप्पी आहे आणि फायनली तुम्हाला मी अनाऊन्स केलेलं आहे तर मी प्रेग्नंट आहे. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो नक्की पहा. सगळ्यात जर तुम्हाला जास्त कुठली रिॲक्शन आवडेल तर ती हाऊस क्वीनची, तुमच्या लाडक्या. मला पण एक्सपेक्ट नव्हतं, मी सगळ्यात पहिले, मी म्हणजे नरेंद्रनगरात सांगितल्यानंतर सगळ्यात पहिलं मी जर सांगितलं असेल तर तिला सांगितलं होतं. आणि तिची रिॲक्शन बघून तुम्हाला पण खूप भारी वाटेल. तर नक्की उद्या किंवा परवा 1-2 दिवसामध्ये येईलच तो व्हिडिओ, तर तो व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. तुम्ही नेहमीच मला प्रेम देत आलाय, पण गेल्या 3-4 महिन्यांमध्ये तर ते प्रेम अजून तुमचं वाढलेलं आहे, ते असंच राहू द्यात. तुमचे ब्लेसिंग्स माझ्यासोबत असू द्यात आणि आमच्या येणाऱ्या छोटी छोटीशा अशा बाळाला खूप छान छान ब्लेसिंग्स द्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.